नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर तिसरी मधला इंग्लिशचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे वी आर ऑल टुगेदर, म्हणजे आपण सगळे सोबत आहोत, ह्याच्याबद्दल बघणार आहोत. तर आता या पाठामध्ये काय दिलं आहे, तर हा पाठ आहे एक स्टोरी ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पक्षी आणि माईस म्हणजे उंदीर ह्यांच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट दिली आहे. आता या गोष्टीमध्ये काय दिलं आहे, तर या गोष्टीमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे ह्याच्याबद्दल बोलूया. तर ही गोष्ट विद्यार्थी सक्सेसफुली बोलतील किंवा वर्गामध्ये विद्यार्थी ही गोष्ट बोलून दाखवतील. त्या व्यतिरिक्त काय होणार आहे, तर या पाठाद्वारे विद्यार्थ्यांना कठीण वेळेत काय करू शकतो आपण, कोणाची हेल्प करू शकतो, कोणाची मदत करू शकतो किंवा कोणाकडून मदत कशी घेऊ शकतो ह्याच्याबद्दल सांगणार आहे. म्हणजे एक पक्षी आपल्या मित्रांना म्हणजे काय जो उंदीर आहे ह्यांना मदत कशी मागतो आणि कठीण समयामधून म्हणजेच आणि कठीण गोष्टीमधून कठीण सिच्युएशनमधून कसा बाहेर येतो ह्याच्याबद्दल दाखवलं आहे. आता ह्यामध्ये काय होणार आहे, तर विद्यार्थ्यांना नवनवीन पक्ष्यांचे आवाज देखील कळणार आहे किंवा पक्ष्यांबद्दल सांगणारी एक पीपीटी देखील दिली आहे ज्यामधून विद्यार्थ्यांना नवनवीन पक्षी किंवा त्यांचे आवाज समजणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो आणि शिक्षकांनो, ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना एकमेकांना मदत कशी करायची हे देखील सांगणार आहोत. आता हा पाठ आपण कसा शिकवला आहे, तर या पाठाद्वारे आपण विद्यार्थ्यांना भाषा आणि साक्षरता विकास कसा होईल ह्याच्याबद्दलची थोडीफार ॲक्टिव्हिटीज किंवा स्टोरी द्वारे विद्यार्थ्यांना समजवणार आहे किंवा त्यांचा विकास करून घेणार आहोत. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा कॉग्निटिव्ह म्हणजेच काय बौद्धिक विकास कसा वाढेल ह्याच्याबद्दल काही गोष्टी आपण या पाठामध्ये टाकल्या आहे. काही वर्कशीट या पाठामध्ये अशा आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास देखील होईल. भाषा आणि साक्षरता विकास हा इंग्लिशद्वारे तर होणारच आहे, तसेच मॅथ्समधल्या काही म्हणजेच काही ज्या कन्सेप्ट असतात जसं प्लस मायनस मल्टिप्लिकेशन अशा काही गोष्टी देखील आपण या पाठामध्ये टाकून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास केला आहे. तर आता हा पाठ आपण कसा शिकवला आहे, तर हा पाठ आपण स्टोरी बेस्ड अप्रोच म्हणजे अख्खी स्टोरी जी बर्डपासून हंटरपर्यंतची स्टोरी आपण जी विद्यार्थ्यांना सांगितली आहे ती गोष्टीच्या स्वरूपात सांगितली आहे, म्हणून हा पाठ आपण गोष्टीद्वारे शिकवला आहे. चला तर मग या पाठाला गोष्ट सांगून आणि विद्यार्थ्यांकडून ती गोष्ट ऐकून शाळेमध्ये वर्गामध्ये तुम्ही पण विद्यार्थ्यांकडून ही अशी गोष्ट बोलून घ्या किंवा म्हणून घ्या. चला तर मग ही गोष्ट शिकायला सुरुवात करूया. धन्यवाद.